ओके, माय स्क्रीन इज विजिबल टू ऑल। हेलो, आवाज येतोय सगळ्यांना? स्क्रीन दिसतंय? येतोय सर आवाज? ओके, स्क्रीन दिसते माझी? हो सर, दिसते. ओके, बघा, आज आपल्याला खूप महत्त्वाचे न्यूमेरिकल्स घ्यायचं आहे. लास्ट लेक्चरला आपण जी काही क्वार्टर जॉईंटची डिझाईन प्रोसेस बघितली, सो वी हॅव टू सी न्यूमेरिकल्स विच बेस ऑन क्वार्टर जॉईंट, अँड दीज आर ऑल इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स विच बेस ऑन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो लेट सी फर्स्ट न्यूमेरिकल विच बेस ऑन अवर क्वार्टर जॉईंट. डिझाईन अ क्वार्टर जॉईंट फॉर मॅक्झिमम लोड ऑफ 6 किलो न्यूटन, म्हणजे जे काही लोड आपण अप्लाय करणार आहे, सो इट इज 6 किलो न्यूटन. द क्वार्टर जॉईंट पार्ट आर मेड ऑफ C20 स्टील, सो दिस इज द मटेरियल ऑफ क्वार्टर जॉईंट पार्ट. एज वी नो देर आर 3 टाइप्स ऑफ पार्ट, फर्स्ट वन इज स्पिगॉट, सेकंड वन इज सॉकेट, अँड थर्ड वन इज क्वार्टर. सो दीज आर द 3 पार्ट ऑफ अवर क्वार्टर जॉईंट, अँड दिस ऑल आर मेड विथ C20 स्टील मटेरियल. The safe stresses for it is as follows. There are 3 types of stresses which implement on our quarter joint assembly. So first one is tensile stress. It is denoted by sigma t, and it is nothing but 60 newton per mm square. Then second one is compressive stress. Sigma c is equals to 100 newton per mm square. And third one is shear stress. It is denoted by tau is equals to 40 newton per mm square. So these all are the stresses, and with the help of that we have to design our quarter joint. Let's see first, and then sketch all sectional areas under failure. je jithe ite tumcha design failure honar aahe tyacha aapalyala kay karayche aahe, sectional area aapalyala draw karayche aahe. Then given data, given data madhe kay dile tyanne aapalyala, so load, that is p is equals to 6 kilo newton. आपल्याला माहिती आहे, आपण नॉमेनक्लेचर आपण बघितलं लास्ट लेक्चरला डिझाईन प्रोसेसचा. सो इन दॅट नॉमेनक्लेचर वी हॅव टू डिनोट, वी हॅव टू नो लेटर पी इज नथिंग बट लोड अप्लाय ऑन क्वार्टर जॉईंट, आणि तो कशामध्ये असतो? न्यूटन मध्ये असतो. बरोबर, इथे आता किलो न्यूटन मध्ये दिले, त्यामुळे त्याला आपल्याला कन्वर्जन करावं लागेल इन टू न्यूटन. सो 6 किलो न्यूटन इज नथिंग बट 6 × 10³ न्यूटन. देन सिग्मा टी इज नथिंग बट टेन्साइल स्ट्रेस. जे काही आपण आपल्या असेंब्लीला आपण टेन्साइल म्हणजे काय तर ओढणार आहोत, बरोबर, दोन्ही साईडने, इट इज कॉल्ड टेन्साइल स्ट्रेस. म्हणजे तो लोड जे आहे ती असेंब्ली 60 न्यूटन पर्यंत स्क्वेअर पर्यंत सस्टेन करू शकते, त्याच्या पुढे जर गेला तर तो ब्रेक होऊ शकते. बरोबर, सो दिस इज अ गिवन डेटा. देन कॉम्प्रेसिव्ह, कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय की पूर्ण असेंब्ली जी आहे ती आपल्याला कॉम्प्रेस करायचं आहे. बरोबर, म्हणजेच काय तर त्या असेंब्लीला आपल्याला पुश करायचं. टेन्साइल म्हणजे पुल असतो आणि कॉम्प्रेसिव्ह म्हणजे पुश करायचं. सो इट इज 100 न्यूटन पर एम स्क्वेअर, अँड टाउ इज द शिअरिंग स्ट्रेस. इट इज नथिंग बट 40 न्यूटन पर एम स्क्वेअर. सो दीज आर ऑल द गिवन डेटा. लेट सी व्हॉट ऍक्च्युअल द डिझाईन प्रोसेस ऑफ अवर क्वार्टर जॉईंट. आता याच्यात आपल्याला ज्या काही स्टेप्स आहेत आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, आणि आपल्याला पूर्ण डिझाईन प्रोसेस जी आहे ती बघायची. सो गिवन डेटा आणि आपल्याला न्यूमेरिकल्स चे जे काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला बघून झालेत. आता आपण डिझाईन प्रोसेस बघू. सो लेट सी द डिझाईन प्रोसेस ऑफ अवर क्वार्टर जॉईंट. ऍट फर्स्ट वी हॅव टू डिझाईन रॉड, म्हणजे जो काही रॉड आहे तो आपल्याला डिझाईन करायचा. आता या डायग्राम मध्ये बघा, दिस इज अवर क्वार्टर जॉईंट डायग्राम, अँड ऍज वी नो द क्वार्टर जॉईंट डिवाइड इन टू 3 पार्ट. फर्स्ट वन इज स्पिगॉट, सो दिस इज अवर स्पिगॉट. देन सेकंड वन इज सॉकेट, द हॅचिंग लाईन इज डिनोटेड बाय द सॉकेट. And last one is quarter. So quarter at one end it's straight and other end is tapered. So these are the 3 parts of our quarter joint. And this one is rod. At first we have to design this rod. म्हणजे या रॉडला आपल्या या स्पिगॉटला आपण काय कनेक्ट केलंय? रॉड कनेक्ट केलं, आणि या सॉकेटला पण रॉडने कनेक्ट केलं. बरोबर, तर या रॉडला आपल्याला, या रॉडची आपल्याला काय करायचं, पहिले डिझाईन प्रोसेस जी आहे ती फाइंड आउट करायची. मग इथे पी लोड दिलाय बघा, सो बाहेरच्या डायरेक्शनला एरो चाललाय, याचा अर्थ पुल टाईपचा आपण लोड अप्लाय करतोय.
आणि ज्यावेळेस एरो आतमध्ये जात असेल दॅट इज नथिंग बट पुश लोड और कॉम्प्रेसिव्ह लोड, टेन्सल लोड अँड कॉम्प्रेसिव्ह लोड. तर आता आपल्याला या शाफ्ट या रॉडला आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन करायचं. सो लेट सी द डिझाईन प्रोसेस ऑफ अवर रॉड. बघा आता डिझाईन ऑफ रॉड, आता यामध्ये आपल्याला पहिले काय करायचं आहे, कन्सिडरिंग टेन्साइल फेल्युअर ऑफ रॉड. म्हणजेच काय, तर हा रॉड ज्यावेळेस मी इथे लोड पूल टाईपचा लोड अप्लाय करतोय, पूल म्हणजे काय, मी त्याला त्या रॉडला ओढतोय बरोबर, त्या त्या केसमध्ये टेन्साइल फेल्युअर, यालाच आपण काय म्हणतो टेन्साइल फेल्युअर. म्हणजेच ज्यावेळेस मी या रॉडला ओढणार आहे त्यावेळेस इथे रेड कलरची जी काही झिगझॅग लाईन दाखवली, सो देर इज अ चान्सेस ऑफ ब्रेकेज ऑफ दॅट रॉड ऍट दिस एरिया. म्हणजे या एरियाला तुमचा रॉड काय होऊ शकतो, ब्रेक होऊ शकतो बरोबर. आणि तो ब्रेक झाल्यानंतर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा दिसणार आहे आपल्याला, एक सिंगल सर्क्युलर क्रॉस सेक्शनल एरिया दिसणार बरोबर. म्हणजे हा रॉड जो आहे, हा रॉड ब्रेक झाल्यानंतर तो आपल्याला या पद्धतीने दिसणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे एरिया किती आहे त्याचा, पाय बाय फोर डी स्क्वेअर, म्हणजे एक सर्कल आहे त्यामुळे त्याचा आपल्याला माहिती आहे सर्कलचा एरिया इज नथिंग बट पाय बाय फोर डी स्क्वेअर. मग आपल्याला टेन्साइल फेल्युअर कॅल्क्युलेट करायचं, दॅट्स वाय फॉर्म्युला काय, स्ट्रेसचा टेन्साइल स्ट्रेस इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया, लोड इज पी अँड एरिया इज पाय बाय फोर डी स्क्वेअर. मग आपण कॅल्क्युलेशन जर केले, सो सगळ्यांनी आता इथे कॅल्क्युलेशन कॅल्सी सोबत ठेवा तुमच्या, आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय आणि व्हॅल्यू जे आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो ऑल ऑफ यू हॅव कॅल्क्युलेटर, येस ऑर नो? येस सर. ओके, जर कॅल्क्युलेटर सोबत असेल तरच तुम्हाला न्यूमेरिकल्स जे आहेत ते सॉल्व कसे करायचे, नंतर स्टेप वाईज प्रोसेस काय असेल ते कळणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सोबत कॅल्क्युलेटर ठेवा आणि या याचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बरोबर. आता इथे बघा, पी आपण काय केले, क्रॉस कॅल्क्युलेशन केले, सो पी इज इक्वल्स टू सिग्मा टी इंटू पाय बाय फोर डी स्क्वेअर बरोबर. इथे पी आपण जसं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, पी ची व्हॅल्यू इथे घेतली सिग्मा टी इंटू पाय बाय फोर डी स्क्वेअर. आता या हा फोर इथे डिवाइड आहे, इथे जाताना तो काय होईल मल्टिप्लाय, सो दॅट्स वाय फोर पी इज इक्वल्स टू सिग्मा टी इंटू पाय डी स्क्वेअर. मग इथे आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूंपैकी फक्त डी ची व्हॅल्यू माहित नाही, बाकी पी दॅट मीन्स लोड किती अप्लाय केलाय तो आपल्याला माहिती आहे. सांगता येईल कोणाला किती लोड अप्लाय केला, आपण सुरुवातीला गिव्हन डेटा मध्येच आपण बघितलं. न्यूटन, येस, 6×10³ न्यूटन हा आपला लोड होता बरोबर. देन सिग्मा टी टेन्साइल स्ट्रेस बरोबर. आपण ज्यावेळेस गिव्हन डेटा बघितला त्यावेळेस सिग्मा टी ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे इथे 60 N/m² आणि पी ची व्हॅल्यू दिली 6×10³. मग आता आपण ती व्हॅल्यू पुटअप केली इंटू पाय अँड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. मग कॅल्क्युलेट करा आणि मला डी ची व्हॅल्यू सांगा. सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करायचे आणि आन्सर सांगायचे, कारण या ज्या छोटे छोटे कॅल्क्युलेशन आहेत तुम्हाला एक्झाम मध्ये स्वतः कॅल्क्युलेशन करायचे. जरी ऑनलाईन एक्झाम असेल तरी तुम्हाला फॉर्म्युला दिला असेल आणि तुम्हाला डिझाईन प्रोसेस जी आहे ती विचारली जाणार आहे, त्यामुळे या भ्रमात अजिबात राहू नका की ऑनलाईन एक्झाम आहे तर आपल्याला न्युमेरिकल सॉल्व करावे लागणार नाही. तुमच्या समोर चार उत्तर असतील, त्याच्यातलं तुम्हाला करेक्ट उत्तर जे आहे ते चूज करायचं. सो टेल मी द आन्सर, डायमीटर ऑफ रॉड, या रॉडचा आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचा अगेन्स्ट टेन्साइल फेल्युअर. हाउ मच इट इज, इलेवन पॉइंट टू एट येस सर, 283 येस, 11.28 त्यालाच आपण काय म्हणतोय की इट इज नथिंग बट 12 mm. बघा या डायमीटर आपण 11 असं या पद्धतीने ठेवू नाही शकत, त्यामुळे त्याचा आपण राऊंड अप करून घेतलाय आणि त्याला आपण 12 mm आपला आन्सर आलाय. सो डी इज इक्वल्स टू 12 mm, म्हणजे तुमचा जो काही डायमीटर आहे या शार्पचा किंवा या रॉडचा तो तुम्ही ज्यावेळेस 12 mm ठेवाल त्याच केसमध्ये तो तुमचं डिझाईन प्रोसेस कशी असेल सेफ असणार आहे बरोबर. हे आपण कसं कॅल्क्युलेट केलं बघा, त्यांनी आपल्याला सस्टेनेबल टेन्साइल स्ट्रेस दिलाय. सस्टेनेबल टेन्साइल स्ट्रेस म्हणजे काय की तुम्ही 60
न्यूटन पर एम स्क्वेअर पर्यंत लोड अप्लाय केला तर तो ब्रेक होणार नाही, त्याच्या पुढे जर गेला तर तो ब्रेक होऊ शकतो. मग आपण काय केलंय, याच्या वरून आपला डायमीटर किती ठेवायचा हा आपण फाइंड आउट केलं. मग इथे तुम्ही डायमीटर जर 12 mm ठेवला, 12 किंवा त्याच्या खाली, तर तुमचा लोड हा सस्टेन होऊ शकतो. बरोबर, अशा पद्धतीने आपण या पहिल्या स्टेप मध्ये काय केलं, डिझाईन ऑफ रॉड, या रॉडची आपण डिझाईन प्रोसेस केली अगेन्स्ट टेन्सिल फेल्युअर. देन नेक्स्ट वन, ओके, सो फ्रॉम हिअर वी कॅन फाइंड डायमीटर ऑफ रॉड, म्हणजे या रॉडचा आपण डायमीटर फाइंड आउट करू शकतो या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर. सो दॅट दिस इज अवर फर्स्ट स्टेप. देन नेक्स्ट वन, डिझाईन ऑफ स्पिगॉट. जसं आपल्याला माहिती आहे की आपला क्वार्टर जॉईंट हा 3 पार्टमध्ये डिवाइड होतो, स्पिगॉट, सॉकेट अँड क्वार्टर. तर त्याच्यातलं आता आपलं रॉड झालाय, आता आपल्याला स्पिगॉट फाइंड त्याची डिझाईन प्रोसेस करायची. आता स्पिगॉट साठी काय, तर तुमच्या समोर मी स्पिगॉटचं ड्रॉइंग ड्रॉ केलं इथे. दिस इज अ ड्रॉइंग ऑफ अवर स्पिगॉट हॅव्हिंग रेक्टॅंग्युलर स्लॉट इन इट अँड दिस इज द एंड ऑफ अवर स्पिगॉट. आता इथे काय बघा, ज्यावेळेस आपण पहिली केस कन्सिडरिंग फेल्युअर ऑफ स्पिगॉट अंडर टेन्शन, अंडर टेन्शन म्हणजे काय की मी इथे लोड पूल टाइपचा लोड अप्लाय करतोय, पूल टाइपचा. बरोबर, म्हणजे या स्पिगॉटला ज्यावेळेस मी दोन्ही साईडने ओढला जाणार आहे, बरोबर, तर त्या केसमध्ये फेल्युअर कुठे होणार आहे हे आपल्याला बघायचं. बरोबर, आणि जसं मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, सो चान्सेस ऑफ फेल्युअर कुठे कुठे असतात, तर पहिले आपण पहिली केस जे बघितली होती की जिथे तुमचे कॉन्टॅक्ट एरिया असेल, कॉन्टॅक्ट मध्ये असले एकमेकांचे पार्ट, तिथे फेल्युअर होऊ शकतो. किंवा मग जिथे स्लॉट असतात, आता इथे बघा एक रेक्टॅंग्युलर स्लॉट क्वार्टर, इथे आपल्याला क्वार्टर इन्सर्ट करायचे. बरोबर, जसे आपण ड्रॉइंग मध्ये बघतो इथे बघा. सो दिस इज ड्रॉइंग ऑफ स्पिगॉट आणि इथे हा जो आहे डॉटेड लाईन दाखवली. सो दिस इज रेक्टॅंग्युलर स्लॉट अँड वी हॅव टू इन्सर्ट क्वार्टर इन इट. सो दॅट्स वाय इन दॅट स्पिगॉट देर इज वन स्लॉट अँड देर इज अ मॅक्झिमम चान्सेस ऑफ ब्रेकेज ऍट दॅट स्लॉट, रेक्टॅंग्युलर स्लॉट. मग हे जे काही मी हॅचिंग सॉरी जे काही झिगझॅग लाईन दाखवली, मग ज्यावेळेस तुम्ही पूल टाईपचा लोड अप्लाय करतात त्यावेळेस या स्लॉटच्या एरियामध्ये काय होऊ शकतं, ब्रेकेज होऊ शकतं, फेल्युअर होऊ शकतं. बरोबर, मग आता आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचंय. मग इथे जर ब्रेक झालं तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा दिसणार आहे, सो लेट सी. दिस इज अ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ स्पिगॉट वेन अप्लाईंग टेन्साईल लोड. ज्यावेळेस आपण टेन्साईल लोड अप्लाय करतोय, तुमची तुमचा स्पिगॉट हा या झिगझॅग लाईनच्या एंडला ब्रेक होणार आहे आणि ब्रेक झाल्यानंतर तो तुम्हाला या टाइप मध्ये दिसणार आहे. आता याचं डिझाईन प्रोसेस कशी करायची बघा. आपल्याला सगळ्यात पहिले माहिती आहे की फॉर्म्युला काय, टेन्साईल स्ट्रेस, स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, लोड अपॉन एरिया. मग मला रेजिस्टिंग एरिया फाइंड आउट करायचं, म्हणजे ही जी काही हॅचिंग लाईन दाखवली मी, बरोबर, ही हॅचिंग लाईन इथे झिगझॅग लाईन दाखवली बघा, तर या हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा टोटल हॅचिंग लाईन वाला. मग हा एरिया कसा फाइंड आउट करणार, सगळ्यात पहिले मला काय करावं लागेल, तर हा पूर्ण जो काही एरिया आहे याच्यातनं हा रेक्टॅंग्युलर स्लॉटचा एरिया मायनस करावा लागेल, सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. बरोबर, म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण सर्क्युलर त्याचा एरिया बघावा लागेल, मायनस या रेक्टॅंग्युलर स्लॉटचा एरिया मायनस करावा लागेल. बरोबर, मग तो एरिया कसा फाइंड आउट करणार बघा. सो एरिया π/4d1² म्हणजे आपल्याला माहिती आहे की हा टोटल जो आहे हा डायमीटर d1. बरोबर, म्हणजे हा जो काही स्पिगॉटचा एंड आहे इथे दाखवलं बघा, डायमीटर d1 म्हणजे या स्पिगॉट एंडचा डायमीटर टोटल किती असणार आहे, d1. मग आपल्याला माहिती आहे की टोटल एरिया जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर याच्यातनं आपल्याला हा रेक्टॅंग्युलर एरिया सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. मग पहिले मला स्पिगॉट एंडचा टोटल एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल. मग तो एरिया कसा आहे, π/4d1² म्हणजे हा एक सर्क्युलर रॉड आहे. बरोबर, जसं आपण इथे या रॉडचा एरिया आपण घेतला होता π/4d² असं इथे π/4d1² घ्यावा लागेल. d1 का बरं, कारण d1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट, या स्पिगॉटचा डायमीटर d1 आहे, त्यामुळे आपण इथे घेतला π/4d1² मायनस, मायनस करायचं आपल्याला म्हणजे या सर्क्युलर एरिया मधनं हा रेक्टॅंग्युलर क्रॉस सेक्शनल एरिया मायनस करावा लागेल, म्हणजे मला हा हॅचिंग लाईन वाला एरिया मिळेल. बरोबर, मायनस d1 × t. आता d1 म्हणजे काय, तर हा आपला डायमीटर आहे आणि इंटू टी म्हणजे ह्या रेक्टॅंग्युलर स्लॉटची जी काही थिकनेस असणार आहे आपली, दॅट इज नथिंग बट टी. d1 × t हा एरिया आपण, हा रेक्टॅंग्युलर एरियाचा क्रॉस सेक्शन आहे आणि हा आपल्या सर्क्युलरचा क्रॉस सेक्शन आहे. सर्क्युलर मधनं रेक्टॅंग्युलरचा मायनस केला तर आपल्याला हा उरलेला जो एरिया आहे तो मिळणार आहे. सो दिस इज अवर रेजिस्टिंग एरिया, a इज इक्वल्स टू π/4 d1²
मायनस डी वन इंटू टी। मग आता इथे आपल्याला टी ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करायची। पहिली टी ची व्हॅल्यू किती आहे, इक्वेशन काय, टी इज इक्वल्स टू पॉईंट थ्री इंटू डी, पॉईंट थ्री इंटू डी। आता बघा मागच्या केस, मागच्या केस मध्ये आपण डी ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली, बरोबर, डी इज इक्वल्स टू 12 mm। सो दॅट्स वाय पुट द व्हॅल्यू ऑफ डी हिअर अँड यू विल गेट व्हॅल्यू ऑफ टी। आता टी काय असं कोण सांगेल, बरोबर, टी काय असतं, टी टॉर्क्यू थिकनेस, नो, टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ क्वार्टर। म्हणजे इथे ज्यावेळेस तुम्ही बघाल, लेट सी, दिस इज अवर क्वार्टर, एज वी इन्सर्ट क्वार्टर इन स्पिगॉट अँड सॉकेट स्लॉट देन द असेंब्ली गेट लॉक। म्हणजे आपल्याला स्पिगॉट आणि क्वार्टर, स्पिगॉट अँड सॉकेटची असेंब्ली लॉक करायची कशाच्या माध्यमाने, सो विथ द हेल्प ऑफ क्वार्टर। अँड लेट सी इन दॅट साइड व्ह्यू, सो टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ क्वार्टर। म्हणजे ही जी काय तुमची क्वार्टर तुम्ही इन्सर्ट केली, त्या क्वार्टरची थिकनेस म्हणजेच काय असतं, स्मॉल टी। मग आता इथे बघा आपण काय केलंय, पहिले आपण त्याची थिकनेस जी आहे ती क्वार्टरची फाइंड आउट केली, ती कशी आहे, त्याचं इक्वेशन काय, पॉईंट थ्री इंटू डी। बघा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला डिझाईन प्रोसेस अवघड जाणार नाही। सो टी इज इक्वल्स टू पॉईंट थ्री इंटू डी। मग आपण मागच्या केसमध्ये डी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली 12 mm, सो 12 × 0.3 इट इज नथिंग बट 3.6, आणि त्याला आपण राऊंड अप केलंय, सो 4 mm, दॅट मीन्स थिकनेस ऑफ माय क्वार्टर इज 4 mm, हे आपण आता फाइंड आउट केली। आता याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, तर त्या व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये पुट अप करायचं। सो लेट सी अगेन, माय एरिया इज पाय बाय 4d1² मायनस d1 × t। आता हा कसा आला कळलं सगळ्यांना, हा एरिया, येस ऑर नो, हा एरिया जर कळला तरच पुढे जाता येईल आपल्याला। हॅलो, येस सर, ओके, हा एरिया जर कळला तरच आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित करता येतील, बरोबर। मग आता बघा फॉर्म्युला काय आपला, सिग्मा टी इज इक्वल्स टू पी अपॉन एरिया। मग आपण व्हॅल्यू पुट अप केल्या, सिग्मा टी मीन्स टेन्साइल स्ट्रेस जे आपल्याला 60 N/m² त्यांनी दिलेला आहे, इज इक्वल्स टू पी ची व्हॅल्यू माहिती आहे 6 × 10⁻³ डिवाइड बाय पाय बाय 4 d1² आता डी वन ची व्हॅल्यू माहिती नाही त्यामुळे मी ऍज इट इज लिहिलंय मायनस d1 × t। जसं आता आपण मागच्या इक्वेशन नुसार थिकनेस ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती व्हॅल्यू मी इथे पुटअप केले, अँड देन आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचे। आता फर्दर कॅल्क्युलेशन काय केलं, मी अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतो, सो पाय बाय 4 d1² मायनस d1 × 4 एका साईडला गेलं, आणि 60 इथे खाली आले, बरोबर, सो इट इज नथिंग बट 100 mm। या पद्धतीने मला एक इक्वेशन मिळतोय, आणि या इक्वेशनला आपल्याला तुम्ही कॅल्सीच्या द्वारे पण सॉल्व्ह करू शकता, अदरवाइज यू कॅन युज दिस फॉर्म्युला मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac आपण ट्वाईस ए, या फॉर्म्युलाने सुद्धा तुम्ही डी वन ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता, बरोबर। तर आता कॅल्क्युलेट करायची सगळ्यांनी आणि मला व्हॅल्यू जी आहे ती सांगायची। सर 2.5 आहे का, 2.5 नाही, 2.5 नाही व्हॅल्यू इथे। इथे बघा काय करायचंय, मायनस बी, आता इथे या ज्या टर्म्स आहेत, सो ए बी सी या तीन लेटर्स आहेत, बरोबर, मग ए ची व्हॅल्यू इज नथिंग बट पाय बाय 4, बी इज नथिंग बट मायनस 4, अँड सी इज नथिंग बट मायनस 100, बरोबर। मग तुम्हाला जर अजून सिम्प्लिफाय करायचं असेल, तुम्ही डायरेक्टली या मायनस 4 आणि मायनस 100 याला आपण पाय बाय 4 ने जर डिवाइड केलं तर तुम्हाला सिम्प्लिफाय तुम्ही करू शकता, किंवा डायरेक्टली कॅल्क्युलेटर मध्ये व्हॅल्यू पुट अप केल्या तरी तुम्हाला आन्सर हे मिळू शकतं। कॅल्क्युलेटर कसा यूज करायचा, इक्वेशन कसे फाइंड आउट करायचे, क्वाड्रेटिक इक्वेशन कॅल्सियम कसे फाइंड आउट करायचे माहिती आहे सगळ्यांना। पाय बाय 4 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, नंतर 4 आणि 100 त्याने डिवाइड करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला ए बी सी चे व्हॅल्यू मिळतील, अँड देन बाय पुटिंग व्हॅल्यूज इन
वी कैन कैलक्युलेट वैल्यू ऑफ डी वन, डी वन ची वैल्यू अपन फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आता जर आपल्याकडे वेळ कमी, आपल्या 14.11114 बरोबर 14.11 आणि म्हणजेच काय, इट इज नथिंग बट 15 mm. आणि याची आपल्याला काय करायची, पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. बरोबर, म्हणजे आता इथे प्लस मायनस आहे, त्यामुळे एक व्हॅल्यू तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल आणि दुसरी निगेटिव्ह मिळेल. या दोघांमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह, येस, दोघांमधले आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायचे आणि ती आहे आपली 15 mm. बरोबर, आणि आता याच्यातनं बघा, आपल्याला तुम्हाला डी वन ची एक इथे व्हॅल्यू मिळते या बी कंडिशनने, आणि मागच्या केसमध्ये आपण बघितली. सॉरी, हा 15 व्हॅल्यू आली. बरोबर, आता नेक्स्ट पुढे जे आहे, सो कन्सिडरिंग क्रशिंग ऑफ स्पिगॉट एंड, म्हणजे क्रशिंग म्हणजे काय बघा, आता ज्यावेळेस या स्पिगॉट मध्ये आपण काय करतोय, कॉटर इन्सर्ट करणार आहे. बरोबर, बघा मी रेड कलरची कॉटर इथे या स्लॉट मध्ये इन्सर्ट करतोय. आता क्रशिंग म्हणजे एक्झॅक्ट काय असतं बघा, ज्यावेळेस आपण असेंब्ली करतो, बरोबर, या स्पिगॉट मध्ये मी काय केलंय, त्याच्याच पुढे सॉकेट असतो आणि त्या दोघांना आपण कॉटरने लॉक करतो. बरोबर, ज्यावेळेस मी असेंब्ली करतो आणि ते काय करतोय, आता लोड कसा अप्लाय करतोय बघा, पी पी ची डायरेक्शन कशी, आता इनर साईडला, म्हणजेच काय, तुम्ही आता कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करतोय, कॉम्प्रेसिव्ह. बरोबर, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, ज्यावेळेस मी कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करतो त्या केसमध्ये काय होतं, तर माझे स्पिगॉट जो आहे हा सुद्धा स्टीलने बनलेला आहे, आणि कॉटर जे आहे, कॉटर सुद्धा माझी स्टीलने बनली. बरोबर, म्हणजेच काय, तर हे पण एक मेटल आहे, स्पिगॉट पण एक मेटल आहे आणि कॉटर सुद्धा एक मेटल आहे. मग मेटल आणि मेटल दोघे ज्यावेळेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, त्यावेळेस काय होतं, दोघांचं फ्रिक्शन होतं, अँड देन देर इज सम पावडर फॉर्म, म्हणजेच काय, या स्पिगॉटचं फेल्युअर होतं. स्पिगॉटचं कशामध्ये, तर पावडर फॉर्म मध्ये. आपण आपण बघतो बघा की बऱ्याच वेळा दोन मेटल पार्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर त्यांचं वेअर आउट होतं. बरोबर, वेअर आउट म्हणजेच काय, तर तो त्यांचं फेल्युअर, इट इज वन ऑफ द टाइप ऑफ फेल्युअर. आपण मी मागच्या लेक्चरमध्ये जसं गिअरचं एक्झाम्पल दिलं होतं, मेशिंग गिअर, ते गिअर टीथ एकमेकांमध्ये मेश होत असतात, मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट होतो, त्यामुळे जे काही गिअर असतात त्यांची झीज होत असते. बरोबर, तसंच इथे सुद्धा आहे, ज्यावेळेस हा स्पिगॉट या कॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहे, तर या एंडला तुम्हाला काय दिसणार आहे, थोडस असं पार्ट हा फ्रिक्शन मुळे थोडासा पार्ट हा वेअर आउट झालेला दिसेल, आणि त्यालाच आपण म्हणतो क्रशिंग, क्रशिंग ऑफ स्पिगॉट एंड. मग आता त्याचा आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया जर आपण बघितला तर तो तुम्हाला या पद्धतीने दिसेल, अगेन डी वन अँड टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ अवर कॉटर स्लॉट. आता इथे बघा, सिग्मा सी इज इक्वल्स टू पी अपॉन डी वन इन टू टी. आता सिग्मा सी घेतोय मी, बरोबर, कॉम्प्रेसिव्ह, मागच्या केसमध्ये टेन्सल घेतलं होतं, आता आपल्याला कॉम्प्रेसिव्ह घ्यायचं. कॉम्प्रेसिव्ह का, कारण इथे मी कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करतोय. मागच्या केसमध्ये, मागच्या केसमध्ये मी टेन्सल लोड म्हणजे बाहेरच्या डायरेक्शनला एरो चाललाय, या केसमध्ये मी कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करतोय. दॅट्स वाय सिग्मा सी इज इक्वल्स टू पी अपॉन डी वन इन टू टी, दॅट इज अवर रेजिस्टिंग एरिया, डी वन इन टू टी. डी वन हा माझा डायमीटर आहे अँड टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ क्वार्टर स्लॉट, दॅट्स वाय डी वन इन टू टी. अगेन पुट व्हॅल्यू ऑफ पी, सिग्मा सी अँड टी, यु विल गेट व्हॅल्यू ऑफ डी वन. बघा, सिग्मा सी गिवन डेटा मध्ये दिलाय, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आपल्याला 100 mm न्यूटन पर एम स्क्वेअर दिलाय, देन लोड जो आहे तो 6 × 10³ अँड डी वन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, टी ची व्हॅल्यू आपण 0.3 × d या रेशोने आपण कॅल्क्युलेट केली, इट इज नथिंग बट 4 mm. नाउ टेल मी व्हॅल्यू ऑफ डी वन हियर. 15 सर. 15 mm. सो अगेन इट इज 15 mm, म्हणजेच काय, तर याची व्हॅल्यू जी आहे ती 15 mm आली. मग आता तुम्ही म्हणाल, सर मागच्या केसमध्ये सुद्धा डी वन ची व्हॅल्यू 15 mm आहे, इथे सुद्धा डी वन ची व्हॅल्यू 15 mm, मग नेमकी कोणती घ्यायची? ठीक आहे, आता इथे दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या आहेत, पण मग क्रशिंग आणि टेन्साईल, बघा इथे आपण क्रशिंगने डी वन ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि मागच्या केसमध्ये टेन्साईलने आपण डी वन ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. बरोबर, टेन्साईल, टेन्शन, डी वन ची व्हॅल्यू आली 15 आणि इथे क्रशिंग, क्रशिंगने पण डी वन ची व्हॅल्यू आली आपली 15. मग इथे दोन्ही व्हॅल्यू सेम आहे त्यामुळे काय हरकत नाही,
पण मग ज्या वेळेस तुम्ही दुसरे न्युमेरिकल्स बघाल तर अशा केस मध्ये जी व्हॅल्यू मॅक्झिमम असेल ती व्हॅल्यू तुम्हाला कन्सिडर करायची, डी वन ची व्हॅल्यू. ठीक आहे, सो दिस इज डिझाईन ऑफ अवर स्पिगॉट. बरोबर, बघा आता आता नेक्स्ट. बिगर डायमीटर झाले असेल ती कन्सिडर करायची ना. हो हो, आता इथे दोन्ही डायमीटर 15 mm आले. बरोबर, डी वन पण इथे पण 15 आला बी केस मध्ये आणि ए केस मध्ये पण 15 आली. आता ठीक आहे, त्यामुळे तो 15 घ्यायचा. पण ज्या अनदर न्युमेरिकल्स मध्ये डी वन ची व्हॅल्यू समजा इथे 17 आली असती तर आपण ती मॅक्झिमम जी व्हॅल्यू ती कन्सिडर करायची. ए आणि बी पैकी जी काही मॅक्झिमम व्हॅल्यू असेल ती तुम्हाला कन्सिडर करायची. नेक्स्ट वन इज डिझाईन ऑफ स्पिगॉट कॉलर. आता स्पिगॉट ची कॉलर काय असते ते बघा. बघा आता आपल्याला माहिती आहे की स्पिगॉट म्हणजे हा हा जो पोर्शन आहे बघा, ही जी हॅचिंग लाईन दाखवली दिस इज अवर स्पिगॉट. आणि यामध्ये या स्पिगॉट ची कॉलर म्हणजे काय असतो, हा जो काही सर्क्युलर शेप असतो स्पिगॉटचा इट्स कॉल्ड ऍट स्पिगॉट कॉलर. मग आता आपल्याला जसं आपण इथे इथली डिझाईन प्रोसेस बघितली स्पिगॉट एंडची, तसं आता आपल्याला स्पिगॉटच्या कॉलरची डिझाईन प्रोसेस बघायची. बरोबर, आता ती कशी असते बघा. स्पिगॉट कॉलर, कन्सिडरिंग फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर अंडर क्रशिंग. जसं आता मी तुम्हाला क्रशिंग म्हटलं, जसं आपण इथली क्रशिंग बघितली आता तसंच आता आपल्याला या इथली या साईडची क्रशिंग पण आपल्याला बघायची. बरोबर, आपल्याला माहिती आहे की स्पिगॉट हा कंटिन्युअसली या सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. बरोबर, आणि मधून इथे आता कॉटर इन्सर्ट केलेले असते. मग ज्यावेळेस असे दोन पार्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय असतं, फ्रिक्शन होतं. फ्रिक्शन आणि फ्रिक्शन झाल्यामुळे काय असतं तर या सॉकेटची झीज होऊ शकते. बरोबर, वेअर आउट होऊ शकतो आणि त्यालाच आपण म्हणतो क्रशिंग फेल्युअर. आता असं अशा केसमध्ये आपल्याला या कॉलरची डायमीटर जो आहे तो फाइंड आउट करायचा, तो किती ठेवला म्हणजे तुमचं क्रशिंगच्या अंडर तुम्ही सेफ राहू शकता. बरोबर, ते फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. आता इथे सगळ्यात आधी काय तर या सॉकेटच्या कॉलरचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो सॉकेटचा कॉलरचा एरिया म्हणजेच काय असतो, इट इज डी टू, स्मॉल डी टू. बरोबर, या सॉकेटचा डायमीटर, या सॉकेटचा डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इट इज नथिंग बट डी टू. मग आता तो कसा फाइंड आउट करणार बघा. अगेन वी हॅव टू सी द क्रशिंग एरिया, म्हणजे एक्झॅक्ट कोणत्या एरियामध्ये क्रशिंग होणार आहे तो आपल्याला आता बघायचा. बरोबर, ज्यावेळेस स्पिगॉट आणि सॉकेट दोघांची असेंब्ली होणार आहे. बरोबर, तर या स्पिगॉटचा कोणता पोर्शन सॉकेटच्या पोर्शन सोबत कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. बरोबर, या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला क्लिअरली मेन्शन होईल. बघा, ज्यावेळेस हा स्पिगॉट या सॉकेटच्या मध्ये आपण इन्सर्ट करतो आणि वरतून क्वार्टर पुट करतो तर अशा केसमध्ये स्पिगॉटचा हा जो काही पोर्शन आहे हा या सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय आणि त्यामुळे त्यांच्या दोघांची काय होते, झीज होते. त्यालाच आपण म्हणतो क्रशिंग फेल्युअर. बरोबर, आता याचा जो काही एरिया आहे तो आपल्याला आता इथे बघायचा आहे, क्रशिंग एरिया. मग तो कसा फाइंड आउट करणार, ओके. तर इथे डायमीटर, हा जो काही डायमीटर आहे हा बिगर डायमीटर आहे, इट इज नथिंग बट स्मॉल डी टू. आणि हा जो काही हा आहे छोटा डायमीटर, दॅट इज नथिंग बट डी वन. जो काही स्पिगॉट एंडचा डायमीटर आहे हा असतो आपला डी वन आणि हा कॉलरचा डायमीटर आहे दॅट इज डी टू. मग आपल्याला काय करायचंय, या एरियामधन हा एरिया छोटा मायनस करायचा, म्हणजे आपण या हा आणि इथला हे दोन एरिया आपल्याला मिळू शकतील. बरोबर, मग आपण तो क्रशिंग एरिया कसा कॅल्क्युलेट करू, पाय बाय फोर ब्रॅकेट डी टू स्क्वेअर. डी टू म्हणजे काय, डायमीटर ऑफ स्पिगॉट कॉलर. डी टू स्क्वेअर मायनस डी वन स्क्वेअर. डी वन इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट एंड. मग आपण कॉलरच्या डायमीटर मधनं स्पिगॉटचा डायमीटर मायनस केला तर आपल्याला हे दोन एरिया जे आहेत ते इथे मिळू शकतात. बरोबर, सो दॅट्स वाय पाय बाय फोर कॅपिटल सॉरी स्मॉल डी टू स्क्वेअर मायनस स्मॉल डी वन स्क्वेअर. स्मॉल डी टू इज नथिंग बट डायमीटर ऑफ कॉलर, स्मॉल डी वन इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट एंड. या कॅपिटल सॉरी या कॉलरच्या डायमीटर मधनं सॉफ्ट या स्पिगॉटचा डायमीटर मायनस करायचा, म्हणजे आपल्याला हे दोन एरिया मिळते. सो अगेन इथे सुद्धा आपण आता कोणतं लोड अप्लाय करतोय, कॉम्प्रेसिव्ह लोड. क्रशिंग म्हटलं तर कॉम्प्रेसिव्ह लोड, म्हणजे ज्यावेळेस आपण एकमेक इथे कॉम्प्रेस करतो त्यावेळेस इथे दोघांमध्ये काय होणार आहे, फ्रिक्शन होणार आहे, झीज होणार आहे दोघांची. बरोबर, त्यामुळे आपल्याला कॉम्प्रेसिव्ह लोड इथे कन्सिडर करावा लागतो. बरोबर, सो सिग्मा सी कॉम्प्रेसिव्ह लोड इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. मग लोड किती आपल्याला, 6 × 10³
आणि सिग्मा सी म्हणजे कॉम्प्रेसिव्ह लोड किती दिला, स्ट्रेस किती दिला आपल्याला 100 न्यूटन पर एम स्क्वेअर. मग आपण अगेन या सगळ्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आहेत. D1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 15 mm आलेली, अँड देन कॅल्क्युलेट स्मॉल D2. मग ज्यावेळेस आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या तर तुम्हाला त्याचे आन्सर मिळणार आहे 18 mm. बरोबर, आता आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी डायरेक्टली आता पुढे जातोय, तुम्ही कॅल्क्युलेशन नंतर घरी करू शकता. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या स्लाइडचे स्क्रीनशॉट पण काढू शकता, किंवा मग लेक्चर झाल्यानंतर वर्डप्रेस ब्लॉक वरती माझ्या PPT सुद्धा अपलोड झालेले असतील. सर, आणि D1 आपण फर्स्ट फाइंड केली तीच कन्सिडर करायची नाही ते? हो हो हो, D1 जी मॅक्झिमम येणार आहे ती तुम्हाला फाइंड आउट करायची. या न्यूमेरिकल मध्ये D1 आपली 15 mm, म्हणजे दोन्ही दोन्ही केस मध्ये 15 mm येते, त्यामुळे आपण 15 mm कन्सिडर करतोय. पण जर समजा मॅक्झिमम येत असेल तर तो डायमीटर आपल्याला कन्सिडर करायचा. अशा पद्धतीने D2 ची व्हॅल्यू जी आहे ती 18 mm येते. सो हिअर वी कॅन फाइंड डायमीटर ऑफ स्पिगॉट कॉलर अँड इट इज नथिंग बट D2. डायमीटर ऑफ स्पिगॉट कॉलर, ही जी काही कॉलर आहे या कॉलरचा डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तो आहे आपला D2. नेक्स्ट वन, कन्सिडरिंग शिअर फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर. म्हणजे आता बघा इथे मी काय केलं, पहिले क्रशिंग फेल्युअर, म्हणजे या स्पिगॉट कॉलरचा क्रशिंग फेल्युअर बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे शिअर फेल्युअर. आता शिअरिंग म्हणजे नेमकं काय असतं बघा, शिअरिंग म्हणजे नेमकं काय असतं, ज्यावेळेस मी लोड अप्लाय करतोय बरोबर, कॅपिटल पी म्हणजे काय तर माझा टेन्साईल लोड मी अप्लाय करतोय बरोबर. टेन्साईल लोड अप्लाय केल्यानंतर इथे क्वार्टर असल्यामुळे पॉसिबिलिटी काय, एक पॉसिबिलिटी काय होऊ शकते, तर हा जो काही स्पिगॉट आहे हा रॉड ऍज इट इज बाहेर निघून येईल, आणि स्पिगॉटची जी काही कॉलर आहे ती त्याच्या त्याच्या जागेवर राहू शकते, आणि बाकी सगळी जी काही असेंब्ली आहे ती एका साईडला जाऊ शकते. ज्यावेळेस आपण टेन्साईल लोड अप्लाय करतोय बरोबर, टेन्साईल लोड म्हणजेच काय तर बाहेरच्या डायरेक्शनला पुल लोड, तर अशा केसमध्ये कॉलर तुमची ऍज इट इज तिथल्या तिथे जागेवर राहील, आणि बाकी पूर्ण असेंब्ली जी आहे ती अशी बाहेर निघून येऊ शकते बरोबर. दॅट इज कॉल्ड शिअरिंग स्ट्रेस बरोबर. बघा आता शिअरिंग या डायग्रामने तुम्हाला एकदम कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल सगळी. बघा हा आपला स्पिगॉट आहे बरोबर, ही आपली स्पिगॉटची कॉलर आहे. इथे आपण काय केलं तर एक रेक्टॅंग्युलर स्लॉट, क्वार्टर साठी स्लॉट आपण प्रोव्हाइड केलं. ज्यावेळेस मी टेन्साईल लोड अप्लाय करतो, टेन्साईल म्हणजे काय, बाहेरच्या डायरेक्शन बरोबर, बाहेरच्या डायरेक्शनने ज्यावेळेस मी टेन्साईल लोड अप्लाय करतो तर एक पॉसिबिलिटी काय असते, तुमची कॉलर ऍज इट इज तिथे. बघा इथे जे काही मी रेड कलरने दाखवले इथे तुम्हाला काय होईल, स्ट्रेस क्रिएट होणार आहे बरोबर. आणि एका केस नंतर काय होईल, तुमची कॉलर जागेवरच राहील आणि ही पूर्ण असेंब्ली काय होईल, थ्रू आउट बाहेर निघून येईल. या ड्रॉइंग मध्ये दाखवलं बघा, तुमची कॉलर जागेवरती आहे बरोबर, हॅचिंग लाईन दाखवली बघा, आणि बाकी जी काही तुमची असेंब्ली आहे ती बाहेर निघून येईल बरोबर. म्हणजेच आपल्याला हा जो आहे हा आपल्याला रेजिस्टिंग एरिया म्हणजे शेअरिंग एरिया हा इथे असणार आहे बरोबर. कन्सेप्ट कळली सगळ्यांना, शेअरिंग फेल्युअर म्हणजे नेमकं काय असतं बघा, स्पिकआउट कॉलरचं, कॉलर तुमची जागेवर राहते बाकी ही पूर्ण असेंब्ली जी आहे ती थ्रू आउट बाहेर निघून येते बरोबर. म्हणजे आपल्याला आता हा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. मग इथे ड्रॉइंग मध्ये दाखवलं बघा, D2 इज नथिंग बट आउटर डायमीटर ऑफ कॉलर अँड D1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट एंड, आणि ही T1 इज नथिंग बट थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर. म्हणजे ही जी काही स्पिगॉटची कॉलर असते इथे, स्पिगॉट कॉलरची थिकनेस किती दाखवली आपल्याला, T1. लेट सी, सो T1 इज थिकनेस ऑफ कॉलर. मग आता याचा हा जो काही एरिया आहे रेजिस्टिंग एरिया, याला आपण शेअरिंग एरिया सुद्धा म्हणतो. मग आपल्याला हा फाइंड आउट करायचा आहे. मग तो कसा फाइंड आउट करणार बघा, सो आपल्याला माहिती आहे की शेअरिंग स्ट्रेस शेअरिंग आहे, त्यामुळे आपण याला आपण टाऊ या नोटेशनने आपण नॉमिनेट करू बरोबर. टाऊ इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. मग आता एरिया कसा येईल बघा, पाय इंटू D1 इंटू T1. आता पाय का बरं घेतलंय, कारण त्याचं सर्क्युलर शेप आहे, त्यामुळे त्याचं सर्कमफरन्स आपण कन्सिडर करणार आहे बरोबर. दॅट्स वाय पाय इंटू D1 हा जो काही एरिया असणार सर्क्युलर एरिया आपल्याला हा कन्सिडर करायचा, बाहेरचा नाही करायचा बरोबर. कारण ऍक्च्युअल शेअरिंग कुठे होतं तुमचं, या छोट्या एरियामध्ये बरोबर, इथे इथे तुमचं ऍक्च्युअल शेअरिंग होणार आहे. त्यामुळे आपल्याला जो काही एरिया कन्सिडर करायचा आहे तो या स्पिगॉट एंडचा एरिया कन्सिडर करायचा आहे, आणि तो किती असतो,
डी वन, त्यामुळे आपल्याला इथे एरिया कॅल्क्युलेट करताना पाय इंटू डी वन अँड इंटू टी वन इज नथिंग बट द थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर. त्यामुळे आपण एरिया कसा घेतला, पाय डी वन इंटू टी वन. मग अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, व्हॅल्यू पुटअप केलं, टी ची व्हॅल्यू माहिती आहे 6 × 10³, पाय डी वन ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 15 mm, टी वन फाइंड आउट करायचे, आणि टाऊ टाऊ इज नथिंग बट शेअरिंग स्ट्रेस जो काही आपल्याला त्यांनी गिवन डेटा मध्ये दिलाय, इट इज नथिंग बट 40 N/m². या व्हॅल्यू आपण फॉर्म्युलामध्ये पुटअप केल्या अँड देन कॅल्क्युलेट अँसर. इफ यू पुट दिस व्हॅल्यू देन यू यू विल गेट अँसर टी वन, दॅट मीन्स थिकनेस ऑफ कॉलर, थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर इज इक्वल्स टू 4 mm. बघा आता आपण डिझाईन प्रोसेस कशी कशी करतोय बघा. सगळ्यात आधी मी या रॉडची डिझाईन प्रोसेस केली 1 नंबरला, 2 नंबरला मी या स्पिगॉट एंडची डिझाईन प्रोसेस केली, इथून ज्यावेळेस तो ब्रेक होतो 2 नंबरला. त्यानंतर त्याचं शेअरिंग स्ट्रेस बघितली कॉलर, त्यानंतर कॉलरची शेअरिंग स्ट्रेंथ, आता कॉलरची क्रशिंग स्ट्रेंथ आणि कॉलरची शेअरिंग फेल्युअर अशी आपण बघितली. सो फ्रॉम हिअर वी गेट थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर. समजतंय का सगळ्यांना? काय काय अडचण कोणाला? हॅलो, फॉर्म्युले कसे आले कळत आहेत ना सगळ्यांना? हॅलो, हाँ सर. हॅलो, हो सर. सर थोडंसं हा, जिथे समजत नसेल त्या पॉइंटला लगेच तुम्ही सांगा की सर हे पॉइंट, हा पॉइंट समजला नाही, लगेच मी तो एक्सप्लेन करू शकतो करेल. त्यामुळे आपल्याला मी आधी सांगितलं की टू वे कम्युनिकेशन पाहिजे, मान्य थोडस वेळ दुपारचा आहे, थोडस तुम्ही सकाळपासून लेक्चर करताय त्यामुळे थोडं बोर व्हाल तुम्ही, पण मग या ज्या काही कन्सेप्ट आहेत आणि न्यूमेरिकल आहे त्यामुळे थोडस इंटरेस्ट वाढणार आहे तुमचं. या सगळे हे जे काही फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले फक्त कसे आले हे समजून घ्या, मग या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करून तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. आणि या सगळ्या तुम्हाला क्रॉस सेक्शनल एरिया जे आहेत तुम्हाला एक्झाम मध्ये ड्रॉ करायचे, त्यांनी न्यूमेरिकल मध्ये आधीच सांगितलं बघा, ड्रॉ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ फेल्युअर, म्हणजे जसं जसं फेल्युअर होणार आहे तसा एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा. ओके, नेक्स्ट वन इज कन्सिडरिंग शेअर फेल्युअर ऑफ स्पिगॉट. म्हणजे आता या या जसं आपण शेअरिंग फेल्युअर ऑफ कॉलर बघितली स्पिगॉट कॉलर, तसं आता इथे या शेअरिंग फेल्युअर ऑफ स्पिगॉटचं सुद्धा बघायचं बरोबर. आता एक्झॅक्ट शेअरिंग काय असतं बघा, स्पिगॉटचं शेअरिंग म्हणजे काय असतं, ज्यावेळेस मी या स्पिगॉट मध्ये कॉटर इन्सर्ट करतोय आणि टेन्साइल लोड अप्लाय करतोय बरोबर, मग कॉटर मध्ये असल्यामुळे काय हा पोर्शन इथे सरकला जाईल आणि स्पिगॉटचा हा जो काही पोर्शन आहे डी वन इंटू ए, बघा ए हा जो काही छोटा पोर्शन आहे हा पोर्शन एका साईडला निघून येईल बरोबर. म्हणजे स्पिगॉट मध्ये कॉटर कॉटर टाकल्यामुळे त्याचे दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो स्पिगॉट आपला, एक असतो राईट साइड एक असते लेफ्ट साइड. मग ज्यावेळेस आपण टेन्सर लोड अप्लाय करतो, इथून मी टेन्सर लोड अप्लाय करेल, हा जो काही पोर्शन आहे हा सगळा एका साईडला निघून येईल आणि जो काही हा छोटा पोर्शन आहे स्पिगॉटचा त्या कॉटरच्या अपोजिट साइड दुसऱ्या साईडला, तर हा लेफ्ट साईडचा पोर्शन हा सुद्धा काय होईल बाहेर निघून येईल बरोबर. आता ते कसं असतं बघा, आता तुम्हाला या डायग्राम वरून तुम्हाला एक्झॅक्ट कन्सेप्ट क्लिअर होईल. लेट सी, ज्यावेळेस आपण टेन्साइल लोड अप्लाय करतोय बरोबर, इथे आपण क्वार्टर इन्सर्ट केले, आता क्वार्टरच्या लेफ्ट साईडला हा जो काही छोटासा एरिया आहे बघा, हा एरिया याचा ज्यावेळेस आपण टेन्साइल लोड अप्लाय करतोय क्वार्टर मध्ये असल्यामुळे हा जो काही छोटा पोर्शन आहे हा बाहेर निघून यायचा प्रयत्न करेल बरोबर. आता मी इथे एक बाहेर एक डायग्राम काढली बघा, तर हा जो या छोटा जो काही पोर्शन आहे हा पोर्शन ज्यावेळेस बाहेर निघेल त्यावेळेस तो कसा दिसेल बघा, तर तो इथे मी ड्रॉ केलाय, दॅट इज कॉल्ड शेअरिंग ऑफ स्पिगॉट बरोबर. म्हणजे हा छोटासा पोर्शन काय होईल, क्वार्टर मध्ये असल्यामुळे सगळीच्या सगळी स्पिगॉट एका साईडला ओढली जाणार नाही बरोबर, हा जो अर्धा पोर्शन दुसऱ्या साईडला निघून जाईल आणि हा जो काही छोटा पोर्शन आहे हा या लेफ्ट साईडला बाहेर निघून येणार आहे बरोबर. आणि तो ज्यावेळेस बाहेर निघून येईल त्यावेळेस त्याचा जो काही शेप तुकडा जो पडणार आहे तो आपल्याला या पद्धतीने दिसणार आहे बरोबर. मग त्याचा आपण परत एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे बरोबर. मग आता त्याचा एरिया म्हणजेच काय, की हा एक रेक्टेंग्युलर शेप आपल्याला मिळणार आहे बरोबर, आणि त्याचा जो काही डायमीटर आहे हा डायमीटर आहे डी वन
आणि त्याचं जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे इट इज नथिंग बट ए. बघा इथे या ड्रॉइंग मध्ये दिसेल तुम्हाला. सो डी वन इज द डायमीटर अँड ए इज नथिंग बट द पोर्शन, म्हणजे स्पिगॉटचा एंड आणि या स्लॉट पासून हा पोर्शन पूर्णपणे तुमचा काय तुकडा बाहेर पडणार आहे. बरोबर, जे काही त्याचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ए आणि डायमीटर आहे डी वन. बघा डायमीटर डी वन आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ए. मग आता याचा जो काही एरिया एरिया अंडर शिअर, मग इथे तो आपण डबल घेतला बरोबर ट्वाइस. आता डबल का घेतलाय, कारण इथे डबल शिअर होतोय. डबल शिअर म्हणजे काय की ज्यावेळेस आपण टेन्सल लोड अप्लाय करतोय तर जसं इथे हॅचिंग लाईन मी एका साईडला ड्रॉ केली बरोबर, तशीच हॅचिंग लाईन आपली अपोजिट साईडला म्हणजे या साईडला सुद्धा होणार आहे. कारण आपण ज्यावेळेस टेन्सल लोड अप्लाय करतोय तर हा तुकडा ज्यावेळेस पडतो त्यावेळेस इथलं मटेरियल सुद्धा कट होतोय, सेम त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा मटेरियल कट होणार आहे. दॅट इज कॉल्ड डबल शेअर. याला आपण काय म्हणतो डबल शेअर. दोन्ही साईडने त्याचं स्पिगॉटचं शेअरिंग होणार आहे बरोबर. त्यामुळे फॉर्म्युला कसा येणार आहे, ट्वाइस डी वन दॅट इज डायमीटर ऑफ स्पिगॉट अँड ए इंटू ए. ए इज नथिंग बट स्मॉल डिस्टन्स, जे काही ते स्लॉट आणि स्पिगॉट एंड दोघांमधला जे काही डिस्टन्स आहे इट इज नथिंग बट स्मॉल ए. सो ट्वाइस डी वन इंटू ए हा त्याचा एरिया झाला. आपल्याला माहिती आहे शेअरिंग स्ट्रेस इज नथिंग बट टाऊ इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. अगेन आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट अप केल्या, टाऊ ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 40 mm त्यांनी दिलेली आहे. क्रॉस कनेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी, पी इज नथिंग बट 6 × 10⁻³ इज इक्वल्स टू टाऊ ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 40 Nm² इंटू टू. डी वन ची व्हॅल्यू आपण पहिलेच फाइंड आउट केली 15 mm. अँड ए आता आपल्या इथून आपल्याला काय करायचं आहे, ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग ज्यावेळेस आपण पूर्ण व्हॅल्यूज फॉर्म्युलामध्ये पुट अप केल्या आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली, ए इज नथिंग बट 5 mm. अँड देन फ्रॉम हिअर वी कॅन फाइंड डिस्टन्स ए, म्हणजे या स्पिगॉट एंड पासून ते या स्लॉट पर्यंतचं हे जे काही डिस्टन्स आहे हे आपण आता फाइंड आउट केले अँड इट इज नथिंग बट 5 mm. सो अप टू दिस द डिझाईन ऑफ स्पिगॉट. आता डिझाईन ऑफ स्पिगॉट पर्यंत काय अडचण कोणाला? बघा पहिले काय केलं आपण, डिझाईन ऑफ रॉड केलं, त्यानंतर डिझाईन ऑफ स्पिगॉट केलं. आता इथून पुढे आपल्याला डिझाईन ऑफ सॉकेट अँड डिझाईन ऑफ कॉटर असे दोन पार्ट आहेत. तर डिझाईन ऑफ सॉकेट आपल्याला बघायचं. बघा आता त्याच्या आधी आपण पहिले सॉकेट काय असतं ते बघून घेऊ. सॉकेट इज नथिंग बट द हॅचिंग पोर्शन. बघा हा जो काही हॅचिंग पोर्शन आहे हा पूर्ण आपलं सॉकेट असणार आहे बरोबर. सो दिस इज आवर सॉकेट. आणि आता याचे आपल्याला डिझाईन प्रोसेस कॅल्क्युलेट ड्रॉ करायची. लेट सी फर्स्ट कंडिशन. जसं मी स्पिगॉटला तीन कंडिशन मध्ये मी डिझाईन केली, एक तर टेन्शन मध्ये, दुसरं क्रशिंग मध्ये आणि तिसरं शेअरिंग मध्ये, तसं आपल्याला सॉकेटला सुद्धा तीन कंडिशन मध्ये डिझाईन करायचं आहे. फर्स्ट वन इज टेन्साईल स्ट्रेस, म्हणजे त्यानंतर क्रशिंग मध्ये म्हणजे कॉम्प्रेसिव्ह मध्ये पण घ्यायचं आणि शेअरिंग मध्ये पण आपल्याला बघायचे डिझाईन प्रोसेस आहे. सो फर्स्ट वन वी कन्सिडर फेल्युअर अंडर टेन्शन अक्रॉस द स्लॉट, म्हणजे जिथे तुमचं स्लॉट असणार आहे. बघा इथे ज्यावेळेस आपण क्वार्टर इन्सर्ट करणार आहे बरोबर, तर या स्लॉट मध्ये एक्झॅक्ट त्याचं फेल्युअर कसं होणार आहे ते आपल्याला आता इथे बघायचं. सो लेट सी, ज्यावेळेस आपण सॉकेट कट सेक्शन बघू त्यावेळेस इथे बघा हा हा आपला क्वार्टरचा स्लॉट असणार आहे. आणि आपल्याला हा जो काही एरिया आहे दिस इज अवर रेजिस्टिंग एरिया, हा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग तो एरिया कसा कॅल्क्युलेट करणार बघा. इथे काय दिलं आहे, कॅपिटल डी वन. कॅपिटल डी वन इज नथिंग बट डायमीटर ऑफ आउटर डायमीटर ऑफ सॉकेट. बघा कॅपिटल डी वन आउटर डायमीटर ऑफ सॉकेट आणि इनर डायमीटर ऑफ सॉकेट, म्हणजेच याला आपण आउटर डायमीटर ऑफ स्पिगॉट सुद्धा म्हणू शकतो बरोबर. स्मॉल डी वन, बघा स्मॉल डी वन म्हणजे आउटर डायमीटर ऑफ सॉकेट कॅपिटल डी वन, इनर डायमीटर ऑफ सॉकेट स्मॉल डी वन. आणि या स्मॉल डी वन लाच आपण काय म्हणतोय, आउटर डायमीटर ऑफ स्पिगॉट सुद्धा
म्हणू शकतो. बरोबर कळतंय सगळ्यांना. लेट सी, डी वन इज नथिंग बट इनर डायमीटर ऑफ सॉकेट एज वेल एज आउटर डायमीटर ऑफ स्पिगॉट. या स्पिगॉटचा आउटर डायमीटर आहे आणि या सॉकेटचा इनर डायमीटर आहे स्मॉल डी वन. आणि कॅपिटल डी वन इज नथिंग बट आउटर डायमीटर ऑफ सॉकेट. मग आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया कसा फाइंड आउट करणार? पाय बाय फोर कॅपिटल डी वन स्क्वेअर, म्हणजे हा जो काही बाहेरचा एरिया आहे, मायनस स्मॉल डी वन स्क्वेअर, म्हणजे बाहेरच्या एरियामधन आपण काय करतोय, इनर एरिया सबस्ट्रॅक्ट करतोय. बरोबर कॅपिटल डी वन स्क्वेअर मायनस स्मॉल डी वन स्क्वेअर. बरोबर म्हणजे आपल्याला आता हा एरिया पूर्णपणे मिळाला. पण त्याच्यातनं आता आपल्याला हा जो काही रेक्टेंग्युलर स्लॉट आहे हा आपल्याला मायनस करायचा. बरोबर मग त्याचा एरिया कसा फाइंड आउट करणार या रेक्टेंग्युलर स्लॉटचा? सो कॅपिटल डी वन मायनस स्मॉल डी वन इन टू टी. टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ अवर सॉकेट, जे काही थिकनेस ऑफ क्वार्टर. बघा परत एकदा सांगतो, एरिया फाइंड आउट कसा केला आपण. पाय बाय फोर सर्क्युलर शेप आहे त्यामुळे पाय बाय फोर घेतलाय. कॅपिटल डी वन स्क्वेअर मायनस स्मॉल डी वन स्क्वेअर, म्हणजे हा पूर्ण सर्क्युलर एरिया, त्याच्यातनं हा आतमधला इनर एरिया आपण सबस्ट्रॅक्ट केला, म्हणजे टोटल पूर्ण आता हा आपल्याला मिळाला. पण मग त्याच्यातनं आपल्याला हा मायनस करावा लागेल, हा जो काही रेक्टेंग्युलर स्लॉट आहे हा मायनस करावा लागेल. मग या रेक्टेंग्युलर स्लॉटचा एरिया कसा फाइंड आउट करणार? सो कॅपिटल डी वन मायनस स्मॉल डी वन इन टू टी. टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ क्वार्टर. मग या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट अप केल्या. सो पी अपॉन पाय बाय फोर कॅपिटल डी वन स्क्वेअर मायनस स्मॉल डी वन स्क्वेअर मायनस कॅपिटल डी वन मायनस स्मॉल डी वन इन टू टी. अगेन आपल्याला इथे आता मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन ट्वाइस ए या फॉर्म्युलाची हेल्प घ्यावी लागेल. अदरवाइज यू कॅन फाइंड डायरेक्टली फ्रॉम कॅल्क्युलेटर. बघा इथे मी आणखी सिम्प्लिफाय करून दाखवलंय. पाय बाय फोर डी वन कॅल्क्युलेट करायचा आपल्याला, तो ऍज इट इज ठेवला. मायनस स्मॉल डी वन ची व्हॅल्यू माहिती आहे 15 mm, सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या. इन टू टी थिकनेस ची व्हॅल्यू माहिती आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, सिग्मा टी फक्त इथे खाली आला. बरोबर पी ची व्हॅल्यू माहिती आहे 6 × 10³ अपॉन सिग्मा टी ची व्हॅल्यू त्यांनी दिली 60 mm. सो ऍट इज ऍज इट इज ती इथे डिवाइड करून घेतली. देन पाय बाय फोर, पाय बाय फोर चं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर त्याची व्हॅल्यू येते 0.785. पाय बाय फोर ची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली सो इट इज 0.785. मग त्या व्हॅल्यू मी पुटअप केल्या. 15 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 225 मायनस या फोरने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलं, 4D1 मायनस 60. देन हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं, त्याची व्हॅल्यू आली 100 mm. अगेन सिम्प्लिफाय केलं, 0.785 डी वन स्क्वेअर मायनस 176.62. आता हे 176 कसं आलं तर या 0.785 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. मायनस 4D1 मायनस मायनस प्लस 60 इज इक्वल्स टू 100. अगेन सिम्प्लिफाय केलं, 0.785 डी वन स्क्वेअर मायनस 4D1. आता हा मायनस 176.62 इथे मायनस आहे, इथे जाताना तो प्लस होईल. देन हा 60 इथे प्लस आहे, इथे जाताना तो मायनस होईल. आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती 216.62 अशी येते. मग आपल्याला इक्वेशन जर तयार करायचं असेल तर या प्लस 216 ला इथे येताना तो मायनस होईल. देन ए बी अँड सी अशा व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, त्या या ए बी सी च्या व्हॅल्यू इथे पुटअप केल्या. देन यू विल गेट व्हॅल्यू ऑफ कॅपिटल डी वन. कॅपिटल डी वन इज नथिंग बट डायमीटर ऑफ सॉकेट, या सॉकेटचा डायमीटर, आउटर डायमीटर. सर लास्ट स्लाइड. हा बोल ऋषिकेश. काही नाही सर, ही स्लाइड म्हणतो रिटर्न स्लाइड घ्या, असं मार्क्सची स्लाइड झालं. बरं बरं. तुम्ही क्वाड्रेटिक इक्वेशन डायरेक्ट 19 पॉइंट समथिंग येतं आंसर त्याचा. सो कॅपिटल डी वन इज इक्वल्स टू 19.35. तो राउंड अप करून आपण 20 mm जे आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. बघा हे सगळे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा, म्हणजे तुम्हाला कॅल्सी कसा ऑपरेट करायचा याची प्रॅक्टिस होईल. आणि जरी फायनल फायनल पेपर तुमचा 4 तासाचा असतो
पण वेळ पुरत नाही, कारण कॅल्क्युलेशन भरपूर असतात आणि सगळे फॉर्म्युले सुद्धा लक्षात ठेवावे लागतात. त्यामुळे फॉर्म्युलेचे आपण सेपरेट प्रॅक्टिस आपण घेणार आहोत नंतर. पण आता जे काही कॅल्क्युलेशन आपण करतोय, तर सगळ्यांनी कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही स्लाइडचा वाटलं तर स्क्रीनशॉट काढा आणि प्रॅक्टिस करा नंतर. ओके, नेक्स्ट वन इज कन्सिडरिंग फेल्युअर ऑफ सॉकेट अंडर क्रशिंग. जसं आता आपण क्रशिंग बघितलं बरोबर, म्हणजे ही सॉकेट आपली त्या स्पीगॉटच्या कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे आणि तिथे आपल्याला क्रशिंग. लेट्स सी, ही सॉकेट जे आहे या स्पीगॉटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, त्यामुळे इथे काय होईल, तुमचं क्रशिंग फेल्युअर होणार आहे बरोबर. जसं आपण या स्पीगॉटचं क्रशिंग बघितलं, तसं आता आपल्याला या सॉकेटचं क्रशिंग बघायचं बरोबर. बघा, सॉकेटचं क्रशिंग कुठे होणार आहे, तर या क्रशिंग एरिया आपल्याला हा मिळणार आहे बरोबर, या दोन्ही साईडला मधला पोर्शन हॉलो असणार आहे बरोबर. त्यामुळे या पोर्शन मध्ये फक्त क्रशिंग होणार आहे तुमचं. मग त्या क्रशिंगचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. मग तो कसा फाइंड आउट करणार, कॅपिटल डी टू बाहेरचा जो काही डायमीटर आहे सॉकेटचा तो मायनस स्मॉल डी वन म्हणजे स्पीगॉटचा आउटर डायमीटर इन टू टी थिकनेस बरोबर. म्हणजे बरोबर तुम्हाला हा एरिया मिळतोय. व्हॅल्यू पुटअप केल्या देन यू विल गेट व्हॅल्यू ऑफ डी टू डायमीटर ऑफ सॉकेट. अँड देन त्यानंतर नेक्स्ट केस आहे कन्सिडरिंग फेल्युअर ऑफ सॉकेट अंडर शिअरिंग. शिअरिंग म्हणजे काय, जसे सॉकेटचा आपण सॉरी स्पीगॉटचं जसं आपण इथे शेअरिंग, जसं इथे स्पीगॉटचं शेअरिंग होतंय बरोबर, तसं आपल्याला इथे सॉकेटचं सुद्धा शेअरिंग होणार आहे बरोबर. ज्यावेळेस आपण टेन्सर लोड अप्लाय करणार आहे बरोबर, इथे सॉकेट क्वार्टर असल्यामुळे सॉकेटची जी काही कॉलर आहे याचा सुद्धा असा तुकडा बाहेर पडणार आहे बरोबर. ओके, अँड देन बघा इथे तर त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बरोबर. सो डी टू मायनस डी वन इन टू सी. सी इज नथिंग बट कॉलर ऑफ सॉकेट, सॉकेट कॉलर. आता इथे आपण डबल का घेतलंय, कारण दोन्ही साईडला त्याचं शेअरिंग होणार आहे, त्यामुळे त्याचं इथे आपण डबल शेअरिंग आहे, त्यामुळे इथे टू घेतलंय. देन व्हॅल्यू पुटअप केल्या फॉर्म्युल्यामध्ये सीची व्हॅल्यू आली 5 mm. सॉकेट कॉलर थिकनेस ऑफ सॉकेट कॉलर म्हणजे ही थिकनेस आपण फाइंड आउट करू शकतो बरोबर या फॉर्म्युल्याने. अँड नेक्स्ट वन लास्ट पॉइंट ऑफ अवर डिझाईन, दॅट इज डिझाईन ऑफ क्वार्टर. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही क्वार्टर इन्सर्ट करतायत, क्वार्टर इन्सर्ट केल्यानंतर या क्वार्टरचे तीन पार्ट मध्ये डिवाइड होऊ शकतात बरोबर. ते तीन पार्ट मध्ये कसे बघा, आता ज्यावेळेस तुम्ही टेन्सर लोड अप्लाय करतात, तर हा जो काही पोर्शन आहे हा तुमचा स्पीगॉट, या क्वार्टरचा हा पोर्शन तुमचा स्पीगॉटच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, वरचा आणि खालचा पोर्शन हा सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. ज्यावेळेस तुम्ही टेन्सर लोड अप्लाय करतात या क्वार्टरचे तीन पार्ट मध्ये ते फेल्युअर होऊ शकतो, यालाच आपण म्हणतो शेअरिंग फेल्युअर. मग हा मधला पोर्शन जो आहे हा स्पीगॉट सोबत बाहेर येईल आणि हे जे काही दोन पोर्शन आहे हे सॉकेट सोबत बाहेर पडतील बरोबर, आणि ते याला डबल शेअरिंग होणार आहे बरोबर. मग आता त्याचा एरिया कसा मिळेल बघा, आपल्याला रेक्टॅंग्युलर क्रॉस सेक्शन मिळतोय. बी इज मीन विड्थ ऑफ क्वार्टर, म्हणजे मधल्या पोर्शन जे आहे दॅट इज कॉल्ड विड्थ ऑफ क्वार्टर. अँड टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ क्वार्टर. ज्यावेळेस आपण टेन्सर लोड अप्लाय करतोय त्यावेळेस या पद्धतीने शेअरिंग होईल आणि डबल शेअर, म्हणजे जसं मी वरती हॅचिंग लाईन दाखवली तसे इथे खाली सुद्धा हॅचिंग लाईन होणार आहे, दॅट इज कॉल्ड डबल शेअरिंग. त्यामुळे इथे एरिया इज इक्वल्स टू टू इंटू बी इंटू टी. बी इज नथिंग बट विड्थ ऑफ क्वार्टर अँड टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ क्वार्टर ट्वाइस बी टी. आणि मग व्हॅल्यू पुटअप केल्या, पी ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 6 × 10³ ट्वाइस बी इंटू टी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, आणि इथे टाऊ म्हणजे शेअरिंग स्ट्रेस इट इज नथिंग बट 40 mm. व्हॅल्यू पुटअप केल्या तुम्हाला बी ची व्हॅल्यू जी आहे ती मिळणार आहे आणि इट इज नथिंग बट 18.75, दॅट मीन्स 20 mm. अशा पद्धतीने आपण या पूर्ण क्वार्टर जॉईंटची डिझाईन प्रोसेस जी आहे ती करू शकतो बरोबर.
तर तुम्हाला सगळ्या जिथे जिथे फेल्युअर होत आहे त्याच्या डायग्राम ड्रॉ करायच्या आहेत या प्रॉब्लेम साठी, अँड त्यानंतर त्याचे कॅल्क्युलेशन करायचे आहेत, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत आणि कॅल्क्युलेशन करायचं. तर हे जसं एक न्यूमेरिकल होतं तसं आपण पुढच्या लेक्चरला आणखीन एक न्यूमेरिकल घेणार आहे. त्यानंतर आपल्याला नकल जॉईंट जो सेकंड टाइप आहे तो आपल्याला बघायचा आहे. जसं आपला हा क्वाट्रो जॉईंट झाला तसं आता आपल्याला नकल जॉईंट पण बघायचं आणि त्याचे सुद्धा आपल्याला न्यूमेरिकल्स बघायचे. सो फ्रॉम नेक्स्ट लेक्चर विल सी वन एक्झाम्पल विच बेस्ड ऑन क्वाट्रो जॉईंट अँड देन विल स्टार्ट नकल जॉईंट. याच्यात काय अडचण कोणाला आता? नो सर. ओके बरं. तुमचं लेक्चर जे आहे लेक्चर लवकर स्टार्ट करत चला, कारण काय होतं की आपले डिझाईन प्रोसेस आहेत खूप मोठमोठे असतात, त्या आपल्या पूर्णपणे कव्हर व्हायला हवे आणि सगळ्या जे काही क्युरीज आहेत त्या पण सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्यामुळे जितकं लवकर तुम्ही लेक्चरला जॉईन व्हाल तितकं लवकर मला लेक्चर स्टार्ट करता येईल. आणि अटेंडन्स खूपच कमी आहे, थोडंसं जरा अटेंडन्स वाढवा, कारण डिझाईन सब्जेक्ट जो आहे हा जसं स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणजे तुम्ही चांगला स्कोर करू शकता, पण दुसरी साईड जर बघितली तर पासिंगचे सुद्धा वांदे होऊ शकतात. बरोबर, त्यामुळे या भ्रमात अजिबातच राहू नका की आपण ऑनलाईन मोड मध्ये आता शक्यतो दिवाळीनंतर तुमचं चालू होण्याचे चान्सेस आहेत फिजिकल मोड मध्ये. त्यामुळे या सब्जेक्टला आणि प्रत्येक सब्जेक्टला सिरियसली स्टडी करा. ठीक आहे. सर मग पेपर ऑफलाईन होतील? नाही, तुमचं जर समजा पेपर हे स्टार्ट झालं ऑनलाईन, ऑफलाईन जर कॉलेज चालू झालं तर तुमचं पेपर सुद्धा ऑफलाईनच होतील. सर पण मग अर्ध ऑनलाईन अर्ध ऑफलाईन.